देवगड तालुक्यातील मोंड व मोंडपार गावातील अवैध दारूधंदे मटका जुगार बंद करून गाव व्यसनमुक्त करावे या मागणीसाठी सुमारे 200 महिलांनी मंगळवारी देवगड पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा आणला. गावामध्ये दारूधंदे मटका जुगार वाढल्याने तरुण मुले त्याच्या आहारी जात असून नवऱ्यांकडून दारू पिऊन महिलांना शिवीगाळी व मारझोड होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी महिलांनी धडक मोर्चा काढला. मोंड गावच्या माजी सरपंच सौ विभा माणगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. दोन तीन वेळेला आम्ही प्रयत्न केले, काही झालं नाही. दोन दिवसापूर्वी होतं, नंतर कायम चालू राहतं ते राहतो. आणि आता महिला किती आक्रमण झाले बघा, किती महिला माझ्याकडे आलेल्या आहेत. तुम्ही एक महिला आहात, मी एक महिला आहे. महिलांचं काय हे असतं, म्हणजे दुःख काय असतं ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळे 100% दारूबंदी. आणि जे काय इतर धंदे असतील, अवैध धंदे सगळे बंद झाले, बंद झाले पाहिजे. नाहीतर महिलांना कायदा हातात घ्यायला लावू नका. कधी कधी हे होणार सांगा आम्हाला, आम्ही परत परत येणार. आम्हाला दिसलं नाही तिथे काय झालेलं, आम्ही परत येणार, परत येणार, परत परत येणार. जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आता महिला म्हणाल्या की आम्ही जात राहू तिथे. झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषापायी गावातील लोक व तरुण आपली दिवसाची रोजीरोटी पणाला लावत आहेत. मटका व दारूमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. गावातील दारूधंदे 100% बंद होईपर्यंत आम्ही मोर्चे काढतच राहणार आहोत, असे माजी सरपंच सो विभा माणगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस व तहसीलदारांनी तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन मोर्चेकरी महिलांना दिले. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.